प्रॉब्लम नंबर थर्ड तसाच राहिला होता, कॉट 4 थीटा इक्वल टू -1। हा एक जनरल फॉर्म्युला आहे की आपण कॉट ऐवजी टॅन लिहू शकतो की टॅन थीटा इक्वल टू 1/cot θ। म्हणजे या ठिकाणी टॅन जर 4 थीटा घेतला तर आपलं काय भेटेल, 1/cot 4θ भेटेल, आणि 1/-1 1/-1 उत्तर -1च भेटतं। मग टॅन हा किती डिग्रीला -1 असतो, आपलं मायनस हम बाहेर घेतलं आहे, पण टॅन हा किती डिग्रीला 1 असतो, तर π/4ला असतो। मग ह्या ठिकाणी हा मायनस जो टॅन थेटा आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला पॉझिटिवमध्ये करायचं आहे, त्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण हा वापरणार आहोत। कोणचा फॉर्म्युला वापरणार आहोत, टॅन पाय मायनस थेटा फॉर्म्युला वापरणार आहोत। पाय मायनस थेटा, आणि थेटाची व्हॅल्यू किती आहे, π/4। म्हणजे टॅन 4θ इक्वल टू काय भेटणार आपल्याला, टॅन 3π/4 एवढं भेटेल। आपला फॉर्म्युला आहे, इफ टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा देन काय फॉर्म्युला, तर आपला जो फॉर्म्युला आहे बघा, इथे दिलेला आहे टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा, तर थीटाची व्हॅल्यू काय आहे, थीटा इक्वल टू एन पाय प्लस अल्फा। आपल्याला फॉर्म्युला वापरायचा, पण ह्या ठिकाणी जो थेटा आहे थेटाऐवजी इथं काय दिलेलं आहे, 4θ दिलेलं आहे, आणि ह्या ठिकाणी अल्फाची व्हॅल्यू ही आहे। थेटाची व्हॅल्यू एवढी पूर्ण आहे म्हणजे 4θ। आपलं काय लिहायचं पहिल्यांदा, रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन इज थेटाऐवजी काय होईल, 4θ एन पाय प्लस अल्फाऐवजी काय येईल, 3π/4। एवढा आपला आन्सर भेटेल, रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन काय, त्या ठिकाणी 4θ इक्वल टू एन पाय प्लस, आता जो 4 आहे हा प्रत्येकाला पलीकडे गेल्यानंतर डिवाइड होईल, आन्सर काय येईल, एन π/4 3π/4ला परत ह्या 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर किती होईल, 16। हे आपल्या ठिकाणी काढलं आहे फायनल आन्सर आलेलं